खानापुर तालूकिन राजवाड़ गौलीवाड़ी वरे शाले शाले मूवर शिक्षक अतिथि शिक्षक सेरी ಒಟ್ಟು ನಾಲ್ವರು ಶಿಕ್ಷಕರನ್ನು ನೇಮಿಸಲಾಗಿದೆ। ಆದರೆ ಶಿಕ್ಷಕರು ತಮ್ಮ ಇಚ್ಛೆಯಂತೆ ಈ ಶಾಲೆಗೆ ಬರುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ತೀವ್ರ ನಷ್ಟ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತಿದೆ। ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿನ ಶಿಕ್ಷಕರು ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡುವಂತೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। आता तुम्हाला शाळेत आत नाहीये कोण? हाँ आता शाळा बंदच आहे। हाँ किती वाजे पण आज कुठला वार आहे? शनिवार। मग आज किती पण शाळा असते? 12। आता किती वाजले? 11। हाँ अजून वट गेली आता चालू नाहीये शाळा। शाळा नाही चालू। होय का? हाँ कोण लावते? टीचर। कसला डब्बा? जेवणाचा। सगळं त्याचं सामान तुला न्यायला लावते। तुझं नाव काय? सुगंधा बापू कोकरे। कितवी ची तू? मग तुला शिकवायला रोज येतात टीचर इकडे? नाही येत। मग तुझी काय हे आहे? तुला शिकायची इच्छा आहे? शिकायची इच्छा आहे तुमची सगळ्यांची? कोण? टीचर? हा टाइम टाइमात येतात? किती वाजता? एक वाजताच जात आहे। कुठल्या मुलाला पाणी यायला लावते? ये रे बाळ पुढे। कोण? हा तुला काय रे बाळ काय करता? कसलं पाणी आणायला होतं? कुणाच्या घराकडे? टीचरच्या घराकडे पाणी तू नेऊन द्यायचं भरून। हा काय तू का आलं? हातपाय कुणाचे हातपाय धुवायला होते? टीचरचे। तुला हातपाय धुवायला होता? तुझं नाव काय बाळ? तुझं नाव काय बाळ? तू काय लावता? तुला कुणाचे? टीचरीचे हातपाय तू धरते? ओके। ಈ ಕುರಿತು ಅಲ್ಲಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸುದ್ದಿಗಾರರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ। ನಾವು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಪ್ರತಿದಿನ ಶಾಲೆಗೆ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ಶಿಕ್ಷಕರನ್ನು ನೇಮಿಸುವಂತೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ। ಸದ್ಯ ಈ ಶಾಲೆಗೆ ನಿತ್ಯ ಒಬ್ಬರೇ ಶಿಕ್ಷಕರು ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಅವರು ಗರ್ಭಿಣಿಯಾಗಿದ್ದರಿಂದ ಕೆಲ ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಶಾಲೆಗೆ ಬಂದು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಆದರೆ ಇತರೆ ಶಿಕ್ಷಕರು ಶಾಲೆಗೆ ಒಂದು ಬಾರಿಯಾದರೂ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಹೋಗಿಲ್ಲ। ಅದರಿಂದ ಈ ಭಾಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಿಕ್ಷಕರ ವಿರುದ್ಧ ದೂರು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। काय म्हटलं तर मागल्या शनिवारी आलेलो मी। मी पण आलो, अध्यक्ष पण आलं, मेंबर पण आला, मी विष्णू म्हणून आणि मारुती मामा अध्यक्ष, पंचायत अध्यक्ष। मग त्याविषयी आलं 10 वाजता आलो। 10 वाजता आलो तर त्यांनी शाळा बंद होती। आमची टाकी तर जल अमृतची हे झालेलं, त्याची लागून टाकी आमची सँक्शन झाली म्हणून ते जागा बघायला मी आलेलो। मग बघितलं शाळा बंद आहे। ती टीचर, एक कन्नड टीचर आहे, ती अशी जात होती, 5 हाक मारले तिला, तिने थांबलीच नाही। ए टीचर टीचर, विष्णूनी मारला, गवेगाळचा मेंबर। ए टीचर टीचर, 5 वे पाहिलेला तिने वापस आली आणि काय म्हटले, मी थोडीच तुला मिळते काय, दुसरे शिक्षक तुम्हाला दिसत नाही असं त्यांनी आम्हाला म्हणाले। मग ही बाई काय करायला, आम्ही आले कोण पण एकटा विचारायला आले नाही, ह्याने अंगावरती आरोप घालायला म्हणून आमचे लोक कसे शिकलेले नाहीत, कोणच शिकले नाहीत, भिवून कोणच मीटिंग घालायला येणार नाही, त्यांना विचारायला तयार नाहीत। त्यांनी काय असं करायलं, तुम्ही गावाला मुलांना असं शिक्षण का देत नाही तुम्ही असं? कोणच मीटिंग घेतला, 2 वेळा मीटिंग घेतलं, 2 वेळा अर्जी पण दिलो सरांनी, हेडमास्टरनी अर्जी पण त्याच्याकडे आहे। मग त्यांनी काय सांगितलं, मी बघून घेतो म्हणून सांगितलं आणि नाही। मग त्यांच्यात बोलणं झालेलं आहे, शिक्षकांचं सगळं बोलणं, तू एक दिवस जायचं, मी एक दिवस जायचं शाळेत आणि शाळेत हजेरी थोडी लावायची यायची, मग दुसऱ्या दिवशी मी येते तेव्हा हजेरी मारून जाणार। मग त्यांच्या बोलून घेतलेले आहे, एक दिवस 3 शिक्षक कधी राहत नाहीत शाळेत आणि दररोज असं येतात जातात आणि वहिना विचारायला आले तर आरोप कराले। आता ते मुलांना विचारा पाहिजे तर त्यांचे पाय धुवायला मुलांना लावतात आणि शाळेत, आता मी आल्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ देतो, तिथं शाळेत झोपलेली चटई घालून
माझा आवाज ऐकल्यावरती ती उठून बसली तिथं. मग मला व्हिडिओ कशाला करायलास, व्हिडिओ कशाला करायलास म्हणून माझी हे करायला. मग तसं अंगावरती येतात म्हणून आमच्या गावातले कोणीही त्यांना विचारायला येत नाहीत. आणि मुलांना विचारा तुम्ही, मुलांना काय ते विचारा पाहिजे खरं आहे. तुम्ही एकटं ते सांगा, तू सांग. नाव काय तुझं बाळ? कितवीला आहे तू? पाचवी. शाळा रोज असते का उघडी? नसती. हा, एक एक असती, एक एक नसती. हा, एक एक मॅडम मॅडम येते का? नव्हती सर. रोज टीचर येतात इकडे तुमच्याकडे? हा हा येत नाहीत. मग तुमचं आता मग तुम्हाला शाळा शिकायचं असेल तर काय करतात? मग तुम्ही तुम्हाला अभ्यास कसं करता? चार वाजता जातो. पाणी तुम्हीच ಹಾಗಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಈ ಬಗ್ಗೆ ಗಮನಹರಿಸಿ ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಭವಿಷ್ಯ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಣದ ಹಂಬಲವನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ನೀಡುವ ಶಿಕ್ಷಕರನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೇಮಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಖಿಲ ಸುಕರ್, ಕನ್ನಡಮಾ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ರಾಮನಗರ್.